मध्ये एंट्री केली जी गर्दी, अरे 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 अरे, असलं तर कधी बघितलं नाही. एवढे माझे क्लासमेट भेटले, इतके जण भेटले की मी पाहतच राहिलो. एवढं ढकला ढकली रेटा रेटी कधी आयुष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो ती नाना म्हणायचा नका देऊ दा, आता वळतायत वळतायत. असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय इथनं तुटतंय. काय काय हात देताना मुकेक पण घ्यायचे, केस घ्यायचे. आईला म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना, एवढे केस चालले काय, चाललंय काय. आज बारामती बदलते, चित्र बदलत आहे. अजूनही आपले मध्ये कचऱ्याच्या ह्याला आग लागली, त्याच्यामध्ये देखील आता मी काही वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतोय. शेवटी कुठंही प्रदूषण न होता अतिशय सुखाचं समाधानाचं आनंदाचं जीवन आपल्या सर्वांना कसं जगता येईल अशा पद्धतीचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे, आणि त्याच्यात तुम्ही सगळेजण साथ देताय, हे अतिशय चांगली बाब आहे. म्हणूनच हे बारामतीकरांचं प्रेम माझ्या अंगात 10-3 बळ देऊन जातं. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणाच्या मैदानावर आज कितीतरी राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा विषयकाचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले, परंतु बारामती आणि बारामतीकरांशी निगडीत असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटनांचं हे मैदान साक्षीदार आहे, आणि त्यातील अनेक घटना माझ्या जीवनाशी देखील अतिशय निगडीत आहेत. आज देखील ज्या पद्धतीनं मी बारामतीमध्ये एंट्री केली जी गर्दी, अरे 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 अरे, असलं तर कधी बघितलं नाही. एवढे माझे क्लासमेट भेटले, इतके जण भेटले की मी पाहतच राहिलो. आया बहिणी त्या ठिकाणी ओवाळत होत्या, तरुण मुलं मुली प्रोत्साहन देत होते, शुभेच्छा देत होते. त्याच्या संदर्भामध्ये सगळे दुकानदार बाहेर आलेले होते, सगळी बारामती बाहेर आलेली होती, ग्रामीण भाग शहरी भाग. अशा प्रकारची मिरवणूक मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात बघितली नाही. मी अतिशयोक्ती करत नाही, मीडियाही बघत होता. हे प्रेम आहे, हे काही कुणाला बळजबरी केलेली नव्हती. लोकांचा उत्साह, लोकांचं प्रेम, लोकांची आपुलकी अशा पद्धतीनं, म्हणजे काय तो सडा फुलांचा पाकळ्यांचा पडलेला असेल, अशी फुलांचे पाकळ्या कधी माझ्या बारामतीतल्या रस्त्यांनी पाहिल्या नसतील. पण ह्या प्रकारे तुम्ही सगळेजण प्रतिसाद देत होता. एवढं ढकला ढकली रेटा रेटी कधी आयुष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो ती नाना म्हणायचा नका देऊ दा, आता वळतायत वळतायत. असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय इथनं तुटतंय. काय काय हात देताना मुकेक पण घ्यायचे, केस घ्यायचे. आईला म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना, एवढे केस चालले काय, चाललंय काय. आज पण ठरवलं होतं आज चिडायचं नाही, गप बसायचं, सगळ्याला सारखं असं असं करायचं. त्याच्या संदर्भामध्ये इतकं वेगवेगळ्या प्रकारे एवढ्या प्रकारच्या टोप्या आज मला घातल्या. अरे बाप रे बाप, कुठली घालू तोर काढायला लावायची की दुसरी टोपी की तिसरी टोपी. पण असं प्रेम आता मला पुन्हा विचार करावा लागेल, अजून किती वाजता कामाला सुरुवात करायची आणि किती वाजता झोप.